नमस्कार, मी मनश्री पाठक. बातमीपत्र सविस्तर बघणारच आहोत, मात्र सुरुवातीला बघणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. बारामतीत सुनेत्रा पवारांच्या पराभवासाठी शिंदेची यंत्रणा काम करते, महायुतीत गँगवॉर सुरू, त्याचा लवकरच स्फोट होईल. संजय राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप. शरद पवारांनी 2004 काँग्रेसला मुख्यमंत्री पद द्यायला सांगितलं, त्यावेळी भुजबळ, आबा पाटील किंवा मी मुख्यमंत्री झालो असतो, अजित पवारांचं वक्तव्य. फडणवीस अजित पवार लोकांना धमक्या देत आहेत, मताधिक्य नाही दिलं तर बघून घेईल असं अजितदादा धमकावतायत. राऊतांचा अजित पवारांवर हल्ला बोल. पवारांना संपवायचे असं चंद्रकांतदादा म्हणाले, त्यांच्या पोटातलंच ओठावर आलं, शरद पवार लढतात हे भाजपला सहन होत नाही, सुप्रिया सुळेंची टीका. नाशिक संभाजीनगरातून समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल, नाशकातून दिलीप खैरे तर संभाजीनगरमधून मनोज घोडकेंनी भरला अर्ज. नाशिकची जागा शिवसेनेचीच आणि शिवसेनाच लढवणार, नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाचे हेमंत गोडसे ठाम, औपचारिकता म्हणून उमेदवारीची घोषणा होणं फक्त बाकी, हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नाशिक लोकसभेच्या जागेसंदर्भात भेट घेतल्याची माहिती, नाशिकच्या जागेवर उमेदवार लवकरच जाहीर करण्याची मागणी. शिंदे गटाकडून ठाण्यासाठी नरेश मस्के, सरनाईक आणि रवींद्र फाटकांच्या नावाची चर्चा, ठाण्यात नरेश मस्के आणि मुंबई उत्तर पश्चिम मधून वायकरांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. दक्षिण मुंबईच्या जागेवर शिवसेनेकडून यामिनी जाधवांच्या नावाची चर्चा, तर मिलिंद देवरा उमेदवारी मिळवण्यासाठी आग्रही, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री शिंदेंना महाविकास आघाडीच्या काळात ठार मारण्याचा डाव ठाकरेंनी आखला होता, शिंदेंना हटवून आदित्यला सीएम करायचं होतं, शिवसेना नेते राजू वाघमारे यांचे ठाकरेंवर गंभीर आरोप. ठाकरेंना पदावरून बाजूला करून सरकार स्थापन करण्याचा राऊतांचा डाव होता, त्यासाठी 2 त्यांनी घेतल्या, राजू वाघमारेंचा गौप्यस्फोट. धरणाबद्दलच्या माझ्या एका वक्तव्याने माझं वाटोळं झालं, आता मी शब्द जपून वापरतो, तेव्हापासून ठरवलंय चांगलंच बोलायचं, अजित पवारांच्या वक्तव्यानंतर बारामतीतल्या सभेत हशा पिकला. भाजपला माझ्या विरोधात उमेदवार मिळाला नाही म्हणून आमचं घर फोडलं, आमच्या घरातल्या महिलांना तिकीट देण्यापेक्षा पक्षातील उमेदवार दिला पाहिजे होता, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला बोल. शिंदे गट म्हणजे मोदी शहा प्रायव्हेट लिमिटेड, शिवसेना फडणवीस गट, फडणवीस गटाने ठाणे नाशिकमध्ये अद्याप उमेदवार दिलेला नाही, संजय राऊतांचा शिंदेंवर निशाणा. विकासासाठी केंद्राचा निधी महत्वाचा असतो, गेल्या 10 खासदारानं मतदारसंघात कोणती कामं केली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्ला बोल. शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय स्वतः घेतला, शरद पवार बोलतील तसं मी वागत आलो, अजित पवारांचं वक्तव्य. इंदिरा गांधी संकटात असताना बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिले, हे शिंदेंना माहिती नसेल, त्यांच्या साक्षरतेचाच कदाचित हा परिणाम, मतदानासाठी आम्हाला बाळासाहेबांनी दिशा ठरवून दिली होती, मुख्यमंत्री शिंदेंच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर. ज्या व्यक्तीकडे 22 उमेदवार निश्चितीचा अधिकार होता, आता ती व्यक्ती 4 समाधान कशी, कोल्हेंचा अजित पवारांचं नाव न घेता टीका. जेवढी दडपशाही कराल तेवढा मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही, सदाभाऊ खोतांच्या ईडीच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचं सडेतोड उत्तर. उज्ज्वल निकम बाहेरचे उमेदवार, निकम यांना जळगावातून उमेदवारी घ्यायला हवी होती, संजय राऊतांची टीका, तर उत्तर मध्य मुंबईत भाजपकडून पुणेच उमेदवारी घ्यायला तयार नसल्याचं राऊतांचं वक्तव्य. अभिनेता साहिल खानला महादेव बेटिंग ऍप प्रकरणात 1 पर्यंत पोलीस कोठडी, पोईवाला हॉलिडे कोर्टानं सुनावली कोठडी, साहिल खानला आज छत्तीसगडमधून मुंबईत आणण्यात आलं. मी बाहेरचा हे म्हणणं चुकीचं, माझी जन्मभूमी जळगाव पण कर्मभूमी मुंबईच, राऊतांच्या वक्तव्यावर उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया. मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटील पलूस तालुक्याच्या दौऱ्यावर, चंद्रहार पाटलांच्या प्रचारात विश्वजित कदमांचाही सहभाग. कोल्हापूर लोकसभेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची रात्री उशिरा बैठक, भाजप नेते समरजित घाटगेंसोबत मुख्यमंत्र्यांची बंद दाराआड चर्चा. नारायण राणेंसाठी मनसेची रत्नागिरीत आज संध्याकाळी 6 सभा, संदीप देशपांडे, अविनाश जाधव आणि बाळा नांदगावकर नारायण राणेंचा प्रचार करणार. विनायक राऊत 2.5 लाख मतांनी निवडून आले तर टक्कल करून फिरेल, विनायक राऊत हरले तर त्यांनी टक्कल करून फिरावं, मनसे नेते अविनाश जाधवांची राऊतांवर टीका. राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यावर सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली, मनसेच्या सभेमुळे लोक भुंकायला लागली, संदीप देशपांडेंची विरोधकांवर टीका. इम्तियाज जलील माझे खरे प्रतिस्पर्धी, संदीपान भुमरे नाहीत, 1-2 दिवस थांबा, भुमरेंवर बोलतो, तर जलील मागच्या वेळी चुकून निवडून आले, चंद्रकांत खैरेंचा हल्ला बोल.
धुळ्यात महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे उद्या उमेदवारी अर्ज भरणार. फडणवीस बावनकुळेंच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरणार. बीडच्या नारायणगडावर पंकजा मुंडे आणि मनोज दरांगे एकत्र. नारायणगडावर आज नारळी सप्ताह सोहळा. पुण्याच्या आंबेगावात सुनेत्रा पवारांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी. प्रचारादरम्यान सुनेत्रा पवारांनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद. रावेर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंकडून जोरदार प्रचार. घरोघरी जाऊन प्रत्येक मतदारांच्या भेटीगाठी घेत प्रचार सुरू. अहमदनगरमध्ये ओबीसींनी ओबीसींना सहकार्य करा अशा आशयाचे बॅनर झळकले. बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण. निलेश लंकेंच्या सभेच्या बॅनरवर गोपीनाथ मुंडेंचे फोटो. गोपीनाथ मुंडे आणि राजीव राजळेंचा फोटो टाकल्यामुळे वाद. भाजपची निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार. धाराशिवचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि राष्ट्रवादीच्या अर्चना पाटलांची निवडणूक आयोगाकडे नोटीस. रॅली सभा आणि आयोगाकडे दाखल खर्चात तफावत आढळल्याने नोटीस. पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची उद्या सभा. मनसे नेते अमित ठाकरेही उपस्थित राहणार. जेवढे पाहुणे येतील त्यांचं तुतारी वाजवून स्वागत करू. मोदींच्या उद्याच्या पुण्यातल्या सभेवरून सुप्रिया सुळेंचा टोला. मोदी आणि अमित शहा रोज महाराष्ट्रात येत आहेत. मोदी अमित शहांना महाराष्ट्राची भीती. संजय राऊतांची मोदी अमित शहांवर टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदींची उद्या पुण्यामध्ये सभा. मोदींच्या दौऱ्यामुळे शहरात कडक पोलीस बंदोबस्त तर पुढील 2 दिवस शहरात ड्रोन वापरण्यास बंदी. रत्नागिरी सिंधुदुर्गचे वंचितचे उमेदवार मारुती जोशींना निवडणूक आयोगाची नोटीस. खात्यात आलेल्या रकमेबाबत निवडणूक खर्च समितीचा आक्षेप. 48 तासात सुधारित अभिलेख सादर न केल्यास कारवाईची नोटीस. साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार उदयनराजेंच्या हस्ते साताऱ्याच्या विकासाचा संकल्पनामा प्रकाशित. प्रकाशन सोहळ्यात महायुतीचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित. मी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा रक्ताचा वारसदार. माझ्याकडून केवळ प्रचार सुरू. गादीचा खरा वारसदार कोण हे जनताच ठरवेल. राजवर्धन कदमबांडे यांचं वक्तव्य. कल्याणमध्ये 10 मे रोजी नरेंद्र मोदींची सभा. कल्याणचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि भिवंडीचे उमेदवार कपिल पाटलांच्या प्रचारासाठी जाहीर सभा. नाशिकच्या लोहणेरमध्ये मतदान जनजागृतीसाठी शिक्षक बनले वासुदेव. मतदान करण्याचं केलं आवाहन. डोंबिवलीत अखिल कोकण विकास महासंघाची महत्वाची बैठक संपन्न. महायुतीत कोकणातून नारायण राणेंना तर कल्याणमधून श्रीकांत शिंदेंना पाठिंबा देण्याचा निर्णय. नाशिकच्या मालेगावात भाजपचा मेळावा. सुभाष भामरेंच्या प्रचारासाठी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित. छावा संघटना नाशिकमधून लोकसभा लढवणार. छावा संघटनेकडून 8 जण लढण्यास इच्छुक. उद्या उमेदवारांची अधिकृत घोषणा करणार. कांदा निर्यात सुरू झाल्यानंतर दिंडोरीच्या उमराळे गावात जल्लोष. भारती पवार यांच्या प्रचारादरम्यान गावकऱ्यांचा पेढे वाटून आनंद साजरा. भांडुपमधील सोनापूर सिग्नलवर पकडलेल्या गाडीतली रक्कम अधिकृत. गाडीत 2,25,03,000 रुपये रक्कम आढळल्याची माहिती. निवडणूक काळात मद्याचा महापूर रोखण्यासाठी आयोग सक्रिय. राज्यात भरारी पथकांची स्थापना. मद्याचा साठा आणि विक्रेत्यांकडून होणाऱ्या मद्याच्या खरेदी विक्रीवर नजर. मुंबई विमानतळावर बॉम्ब असल्याचा धमकीचा फोन. पोलिसांकडून अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल. विमानतळ पोलीस आणि मुंबई पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. कोकणातील वंदे भारतचा प्रवास 2 तासांनी वाढणार. कोकण रेल्वे मार्गावर 10 जून पासून पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात येणार. लोकसभा निवडणुकांमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर. 6, 7 आणि 13 मे रोजी होणाऱ्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या. मुंबईतल्या सुप्रसिद्ध जेजे रुग्णालयात येत्या 15 मे रोजी 180 वर्षांचं होणार. निवडणुकीचा काळ वगळता संपूर्ण वर्षभर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं रुग्णालयाकडून नियोजन. पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ. वाढत्या गर्दीला सामावून घेण्यासाठी एसी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय. आता कंत्राटी कामगार म्हणून सलग 240 दिवस भरल्यास कामगारांना कायम करणं बंधनकारक. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाकडून अंमलबजावणीला सुरुवात. पुण्यात आता पाळीव श्वानांचा परवाना ऑनलाईन मिळणार. महापालिका प्रशासनाकडून पाळीव श्वानांच्या परवान्यासाठी 15 ते 20 दिवसात सुविधा उपलब्ध होणार. यूपीएससीत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव. देशात 790 वी रँक मिळवणाऱ्या शुभम रेकुलवारचा आई वडिलांसह सन्मान.
आरबीएल बँकेची 12 कोटींची फसवणूक. बँकेच्या दक्षता विभागाच्या तक्रारीनुसार बँकेच्या 7 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल. बनावट दलालांच्या नावानं क्रेडिट कार्ड विकल्याचा आरोप. मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातला पाणीसाठा घटला. शहराच्या तलावांमध्ये 20.28% जलसाठा. मुंबईकरांना 15 जुलैपर्यंतच पुरेल इतकंच पाणी शिल्लक. अरबी समुद्रात अडकलेल्या मच्छीमारांच्या नौकेची तटरक्षक दलाकडून सुटका. तांत्रिक बिघाडामुळे 10 खलाशांसह 114 नॉटिकल मैलांवर अडकली होती नौका. तटरक्षक दलाने नौकेला खेचत रत्नागिरी बंदरात आणलं. आंबेगाव जुन्नर आणि शिरूर मधल्या 70 गावातील वीजपुरवठा आज काही काळासाठी खंडित. महापारेषण कंपनीकडून अतिउच्च दाब वाहिनीवर दुरुस्तीची कामं हाती. परदेशी विद्यार्थ्यांना मुक्त आणि दुरस्त अभ्यासक्रमांना प्रवेश न देण्याचा युजीसीचा निर्णय. देशभरातील उच्च शिक्षण संस्थांना प्रवेश बंद करण्याचे आदेश. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील अध्यासन प्रमुखांच्या भरतीला अखेर मुहूर्त. विद्यापीठाने विविध 11 अध्यासन प्राध्यापकांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले. पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनकडून वोट कर पुणेकर अशी मोहीम हाती. मतदान करणाऱ्या नागरिकांना 1 लिटर ऑइल खरेदीवर 50 रुपयांचं पेट्रोल मोफत दिलं जाणार. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये प्रशासन सज्ज. सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडून मतदान जनजागृतीच्या सायकल रॅलीचं आयोजन. रॅलीत विद्यार्थ्यांसह नागरिकांचाही सहभाग. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या नसरापूरमध्ये पोलिसांचा रूटमार्च. कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी रूटमार्च. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचं नागरिकांना आवाहन. इगतपुरीच्या जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांकडून मतदानाबाबत जागृती. अतिदुर्गम आणि डोंगराळ भागात प्रभात फेरी. आदिवासी नृत्य करत विद्यार्थ्यांकडून मतदान करण्याचं आवाहन. पुण्याच्या मुळशीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी. 115 वाहनांच्या तपासणीतून 1 लाखांची रोकड जप्त.